झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात गावठी पिस्तूल सह तिघांना घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घरफोडीचा मुद्देमालही सापडला. धुळे शहरातील बिलाडी रस्त्यालगत असलेल्या एकता नगरातून भावेश मिलिंद जोशी यांच्या घरी चोरी झाली. त्यांनी देवपूर पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर फिर्याद केली. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना त्यांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडी केलेल्या मुद्देमालासह गावठी पिस्तल जिवंत काढतूस जप्त केलेत. या संदर्भात हरीश कैलास चौधरी, राहुल वाल्मिक सूर्यवंशी आणि हेमंत कैलास जगताप तिघेही राहणार वीटभट्टी देवपूर यांना ताब्यात घेतले. यापैकी हरीश चौधरी आणि राहुल सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वीही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पांझरा नदीकाठी असलेल्या हत्तीडोह परिसरातून पोलिसांनी अटक केली. याबाबत अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, देवपूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी भावेश मिलिंद जोशी बिलाडी रोड एकता नगर यांनी अशी घरफोडीची कंप्लेंट दिली होती. साधारणतः 7 तारखेच्या या महिन्याच्या रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती. त्या अनुषंगाने पोलीस तालुषा पवार त्यांच्या टीमने 3 लोकांना डाऊन होता. त्या तिघांची नाव आहेत हरीश उर्फ सनी कैलास चौधरी, राहुल वाल्मिक सूर्यवंशी आणि हेमंत कैलास जगताप. अशा तिघांवर संशय होता. त्या तिघांना पकडलं असता आपला संपूर्ण माल रिकव्हर झाला आहे व त्याच्याकडनं आपल्याला एक देशी बनवलेलं पिस्तल आणि एक लाईव्ह राऊंड देखील हस्तगत आपण केलेला आहे. याच्यामध्ये तिन्ही आरोपींवर पूर्वीचे 2-3 गुन्हे आहेत. फिर्यादी भावेश जोशी यांच्या घरातून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजित मोरे, हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ, शशिकांत देवरे, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, कॉन्स्टेबल हर्षल चौधरी यांनी केली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.